पोलीस आयुक्तालयातील MIDC पोलिसांनी चोरी घरफोडी असे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळीच्या 173 गुन्हे करणाऱ्या आणि 71 गुन्ह्यातून फरार असलेल्या म्होरक्याला अटक करून त्याच्याकडून सोने चांदीसह 2,87,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तिलक सिंग गब्बर सिंग टाक वय 30 राहणार रामटेकडी हडपसर पुणे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याने काही जणांची टोळी तयार करून मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात चोरी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफाचे दुकान फोडून चोरी झाली होती. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना MIDC पोलिसांनी पहाटेच्या सुमारास चोरट्यांना पकडताना चोरट्यांनी पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्या चोरट्यांवर गोळीबार केला. त्यावेळी गोळी चोरट्यांनी चोरी केलेल्या एका ओमनी कारच्या चाकात लागली. त्यामुळे चोरट्यांनी कार सोडून पळ काढला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून एक रिव्हॉल्वरसह मोटरसायकल कार आणि रोकड जप्त केली होती. त्या टोळीचा म्होरक्या आरोपी तिलकसिंग टाक हा पळून गेला होता. त्याच्या मागावर असताना तिलकसिंग टाक हा बीड जिल्ह्यातील धारूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याला बीडमधून MIDC पोलिसांनी अटक करून सोलापूरमध्ये आणले. त्याच्याकडून MIDC आणि वळसंग हद्दीतील दोन चोऱ्या उघड करून 26.5 ग्रॅम सोने आणि 2,775 ग्रॅम चांदी असे एकूण 2,87,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, MIDC पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, हवालदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, शैलेश स्वामी, अमोल यादव, अमसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, काशीनाथ वाघे, शंकर याळ, देविदास कदम, दीपक नारायणकर, तुक्कूवाले, अमर शिवसिंगवाले यांनी यशस्वीपणे पार पाडली. MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या महिन्यात 730/23 हा दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. या गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी तिलक सिंग गब्बर सिंग टाक या आरोपीला पकडण्यासाठी आपण शोध पथके गठीत केलेली होती. या निमित्ताने आपल्या MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने हा जो प्रमुख आरोपी आहे याला धारूर जिल्हा बीड येथून अटक केलेली आहे. गोपनीय बातमी काढून हा तिथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून आपली टीम तिथे जाऊन याला ताब्यात घेतलेला आहे. हा जो प्रमुख आरोपी आहे याच्या नावाने मोठे गुन्हे आहेत. साधारण 173 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यामध्ये जबरी चोरी किंवा घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे याच्या नावाने ऑलरेडी रजिस्टर आहेत आणि त्या 173 गुन्ह्यांपैकी 71 गुन्ह्यात हा सध्या वॉन्टेड आहे, फरार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि लगतचा परिसर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर यांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न होत आहे. संबंधित पोलीस युनिट्सना आणि संबंधित पोलीस स्टेशन्सना याची माहिती आम्ही दिलेली आहे. त्यांच्या पण टीम्स लवकरच याला ताब्यात घेण्यासाठी येतील. आपल्या पोलीस स्टेशन, आपल्या सोलापूर शहरमधील 2 गुन्हे आणि सोलापूर ग्रामीण वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 1 गुन्हा यांनी आता तुर्तास कबूल केला आहे आणि साधारण 2,87,000 मुद्देमालाची रिकव्हरी केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने 2.5 किलोच्या वर 2,700 ग्रॅम चांदीचे दागिने आणि साधारण 30 ग्रॅम 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे. पुढील अजून तपासामध्ये अजून काही आरोपी आणि रिकव्हरी सुद्धा होण्याची शक्यता नाकारते. सर, यामध्ये खर तर पोलिसांनी चॅलेंजिंग तपास केला असं म्हणायला हरकत नाही. स्वरूपाचा ही गँग आहे. यांनी ऑलरेडी पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा फायर आर्म्सनी फायर केलेले आहेत विरोधामध्ये आणि पोलिसांवर सुद्धा अटॅकचे गुन्हे यांच्यावर आहेत आणि सिरियस स्वरूपाचे गुन्हे यांच्यावर आहेत. सिरियस आरोपी आहेत, गंभीर गुन्हे करणारे. त्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनच्या टीमनी अगदी उत्कृष्ट कामगिरी ही पूर्ण टीम अरेस्ट करून केलेली आहे. त्यामध्ये PC वगैरे काय मिळतात? आता 3 दिवसाचा प्रायमरी PC आम्हाला कोर्टाने दिलेला आहे. पुढे अजून दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये त्याला घेऊन जास्तीत जास्त विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे निष्पन्न करण्याचा प्रयत्न आमचा आहे.